नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वहागाव येथे बुधवारी झालेल्या चक्रीवादळाने घर पडून दोघांचा मृत्यू झाला आहे। ज्येष्ठ महिलेच्या घटनेनंतर लगेचच याच घरातील आणखी एकाचा गुरुवारी दिनांक 4 मे 2020 रोजी सकाळीच मृत्यू झाला आहे। अन्य 2 जण जखमी असून त्यांच्यावर चाकणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेत वादळात घर अंगावर पडल्याने मंजाबाई आनंदा नवले वय वर्ष 65 यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर नारायण नवले यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या धक्कादायक घटनेनंतर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, राष्ट्रवादीच्या अरुण चांभारे आदींसह सर्व पक्षीय नेत्यांनी या कुटुंबाची भेट घेऊन येथील स्थितीचा आढावा घेतला। कांदे वगैरे काटत होते ना, आतमध्ये का कांदे ठेवले होते आणि आम्ही तिथं होतो, खिडक्या वगैरे बंद केले, सर्व केलं होतं, जनावरं बांधली होते 2 बैल आणि हे आणि हिवार चालू झाले होते, पूर्ण भिंती सकाटच उधळलं शेताचं पूर्ण भिंती का अंगावर पडली, मग आम्ही आत असल्यामुळं भिंतीचं हेच साप होतं आणि शेत असं वरून गेलं ते। तर घर किती दिवस होत होतं ते घर चालू होतं, नवीनच बांधकामामध्ये आता प्लास्टर लागलं होतं, असं निसर्ग चक्रीवादळाचा फटका जरी मुंबईला बसला नाही, मुंबईला या चक्रीवादळामुळं मोठं नुकसान होणार होतं, परंतु सुदैवानं मुंबईची जीवितहानी आणि स्थावरहानी टळली। रायगड जिल्ह्यातून मुंबई मार्गे पुणे जिल्ह्यामध्ये या निसर्ग चक्रीवादळाचं आगमन झालं। सगळ्यात जास्त फटका जो बसला तो आपल्या मावळ पट्ट्यामध्ये, विशेष करून खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातल्या ह्या मावळ पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपल्या वहागावमधील नवले कुटुंबियामध्ये 2 जणांचं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलं ही अतिशय खेदाची बाब आहे। सकाळी आम्ही चाकण या ठिकाणी युनिकेअर हॉस्पिटलला जाऊन त्यांच्या घरातल्या इतर सदस्यांना भेटी दिल्या, त्यामध्ये तानाजी असेल किंवा त्यांचा मुलगा असेल, त्यांना त्या घरातल्या आजीचं मयत झालं। दुसरे ग्रस्त तरुण आमचा सहकारी नारायण, त्याला शरद आणि बाकी लोकांनी तातडीनं स्टार हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, काहीतरी महत्त्वाचे इलाज केले जाईल, पण दुर्दैवानं त्याचंसुद्धा सकाळी 6 वाजता निधन झालं। ही गोष्ट अतिशय चिंताजनक आहे। मी सकाळी 7:30 कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याबरोबर चर्चा केली, उद्धव साहेबांना निरोप दिला, रात्रीच आमचं 10:30 उद्धवजी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणं झालं आणि सांगितलं की ह्या तिन्ही चारी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं आणि गोरगरिबांचं नुकसान झालेलं आहे। वादळाची तीव्रता इतकी भयानक होती, मी मागाशी बघितलं शिवे गावामध्ये शरद बुट्टे पाटील यांच्या निधीतून बांधण्यात आलेलं दशक्रिया शेड, त्याचे पत्रे भक्कम बांधकाम असूनसुद्धा पत्रे जवळजवळ 2-2 फरलांग जाऊन इतर घरांवर पडले। त्याचप्रमाणे इथल्या नवले कुटुंबियांच्या घरामध्ये मी पाहिलं, काम चालू होतं, पत्रे होते, पत्रे एवढून लांब गेले, भिंती कोसळल्या आणि भिंती कोसळून त्यांचा मृत्यू झाला। मगाशी रस्त्यात येतानाच कलेक्टर साहेब नवल किशोर कदम, जिल्हाधिकारी यांच्याशी माझं बोलणं झालं, त्यांच्याशी मी सविस्तर ह्या विषयावर चर्चा केली आणि त्यांनी मला शब्द दिला की नवले कुटुंबियामध्ये जे 2 मृत झाले त्या कुटुंबियाला प्रत्येकी 4 लाख रुपये, म्हणजे 4 लाख आणि 4 लाख असे 8 लाख रुपयाचा निधी आज उद्याकडं देण्याची व्यवस्था केलेली आहे। ही काही निधी मिळून त्याचं कुटुंबाचं नुकसान काही भरून येणार नाही, परंतु काही ना काही दिलासा म्हणून 4 लाख रुपयाचा निधी
प्रत्येकी तो उद्या मिळेलच. त्याशिवाय मी आलो आहे, माझं ह्या भागावर विशेष प्रेम आहे, ह्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंबावर. म्हणून मी माझ्या वतीनं मगाशी तानाजी नवले याच्या हातामध्ये 25,000 रुपयाची रोख रक्कम एक मदत म्हणून मी रोख रक्कम त्याच्या हाती सुपूर्द केलेली आहे. त्याहीशिवाय ह्या परिसरामधल्या ह्या गावांमध्ये जे नुकसान झालं आहे, म्हणजे चांगदेव शिवेकर असतील, आमचे शिवाजीराव वरपे, रामदास आबा, ही सगळ्या मंडळींशी चर्चा करून, शरद गुट्टे पाटलांशी चर्चा करून, माझ्या संस्थेच्या वतीनं माझ्या वतीनं 100-200 किटचं, किराणा मालाच्या किटचं वाटप करायचं आम्ही नियोजित केलेलं आहे. उद्या परवापासून त्याचं वाटप सुरू होईल. पण आज जे काही वाटप आहे, जे काही माझ्या गाडीमध्ये 8-10 बॉक्सेस आहेत, ते सुद्धा त्या घरामध्ये चांगदेव आणि लोक करतीलच. पण हे सगळं होत असताना कलेक्टरशी मी ही पण चर्चा केली. कलेक्टरनं सांगितलं की आज सकाळपासून प्रत्येक तहसीलदारांना त्यांनी आदेश दिलेले आहेत, प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत, आणि प्रत्येकाला सांगितलं आहे की पंचनाम्यांना तातडीनं सुरुवात करावी. आणि सकाळपासून खेड तालुक्यामध्ये, आंबेगावमध्ये, जुन्नरमध्ये, शिरूरमध्ये आणि हवेलीमध्ये पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे. मनुष्य हानीच्या व्यतिरिक्त घरांची हानी झाली, काही पॉलीहाऊसचे शेड्सचे नुकसान झाली, काही तुमचं कोंबड्याचं जे काय म्हणतात त्याला पोल्ट्री, त्याच्या शेड्स गेल्यात, मंदिराच्या शेड गेल्यात, आंब्याची झाडं रस्त्यावर पडली, शेतांची नुकसान झाली खूप, म्हणजे ऊस हा भुईसपाट झालेला आहे बऱ्याचशा ठिकाणी, काही ठिकाणी शेतांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि या सगळ्या नुकसानीवर नेहमीप्रमाणे जी भरपाई देतात ती भरपाई देऊन चालणार नाही, यासाठी जास्तीची भरपाई मिळावी म्हणून कृषीमंत्री दादाजी भुसे मी यांच्याशी सकाळी 7:30 फोनवर बोललो. त्यांनी सांगितलं की ह्या पट्ट्यात जे नुकसान झालं आहे त्या पट्ट्यामध्ये नुकसान भरपाई जास्तीत जास्त देण्याचा आपण प्रयत्न करूया, आणि लवकरात लवकर, खरं म्हणजे आपल्याकडं कोरोनाचं संकट आहे, दुसऱ्या बाजूनी हे संकट नव्यानं उभं राहिलेलं आहे. माझ्या ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचं आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मी सातत्यानं ह्या नुकसान भरपाई कशी लवकरात लवकर मिळेल याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आम्ही सगळेजण याच्यामध्ये, शरद गुट्टे पाटील असतील, जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, आमचे अरुण भाऊगिरे आहेत, माझ्या शिवसेनेचे सगळे सहकारी आहेत, आम्ही सर्वजण शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळावं म्हणून शासन दरबारी नक्की त्याचा पाठपुरावा करू. संध्याकाळी मी आज पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी यांच्याशी बोलणार आहे, आणि जास्तीत जास्त भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. चक्रीवादळ खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये, भामा खोऱ्यामध्ये, विशेष करून भामासखेड धरणाच्या दोन्ही बाजूच्या गावांना याचा फार मोठा तडाखा बसलेला आहे. आणि या संकट काळामध्ये माजी खासदार, शिवसेनेचे उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी तातडीनं आम्हाला कळवलं की मी या भागाचा दौरा करतो आहे. येताना ते जिल्हाधिकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी बोलले आणि आज प्रत्यक्षामध्ये काही मदत करायचा त्यांचा प्रयत्न आहे. रात्री हे वादळ झाल्यानंतर 7 आम्ही या परिसरामध्ये ज्यावेळी आलो त्यावेळी झाडं रस्त्यावर पडलेली होती, खांब पडलेले होते, गावकऱ्यांनी झाडं बाजूला केलेली आहेत. घरातल्या लोकांना ज्यावेळी तानाजी अनंत नवले आणि नारायण अनंत नवले हे दोन बंधू आणि त्यांची आई म्हणजे बाई अनंत नवले आणि त्यांचा एक मुलगा हे सगळे घराखाली भिंतीखाली सापडले. गावकऱ्यांनी त्यांना दवाखान्यापर्यंत नेलं पण दुर्दैवानं आईंचं निधन याच ठिकाणी झालं. आणि नारायण नवले यांच्यावरती आम्ही रात्री त्यांना कार्यकर्त्यांथ्रू चांगल्या हॉस्पिटलमध्ये चिंचवडला नेलं, परंतु त्यांचं सकाळी निधन झालेलं आहे. आणि या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी दादा या ठिकाणी आले, त्या कुटुंबाला त्यांनी मदत केली. आणि या संकट काळामध्ये सगळ्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सरून या भागातल्या जनतेला मदत करायची आवश्यकता आहे. रात्री 9-10 तहसीलदार आल्या आणि आज सगळी सर्कल तलाठी ही यंत्रणा आलेली आहे आणि पंचनामे सुरू झालेत. मला कार्यकर्त्यांना विनंती करायची की प्रत्येकानं एक सुद्धा घर जे उडालेलं आहे ते राहणार नाही. प्रत्येक गरिबापर्यंत उद्याच्या काळात मदत देण्यासाठी पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी काम करावं. या नवले परिवाराला याच्यावर सावरण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते, जसं दादांनी रोख स्वरूपात त्यांना मदत केली तसं आम्ही कार्यकर्त्यांनी देखील कॉन्ट्रीब्युशन करून त्यांच्या औषधोपचारासाठी खर्च झालेला आहे, त्यांचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांचं धान्य भिजलेलं आहे आणि म्हणून त्यांना कुटुंबांना आर्थिक हातभार लावण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते कॉन्ट्रीब्युशन करणार आहोत. शासनाने देखील विशेष करून महावितरणने जर लवकर लक्ष दिलं तर 4-5 दिवसामध्ये लाईट येईल, नाही तर मग लाईट आली नाही तर या भागामध्ये संपर्क होणार नाही, लोकांच्या अनेक अडचणी आहेत.
आणि म्हणून महावितरणने देखील तातडीने लक्ष द्यावं असे आम्हाला त्यांना विनंती करायची. दादांनी जो दौरा आज केला आणि जे कुटुंबाचं सांत्वन केलं, आम्हाला सगळ्यांना आधार दिला आणि या भागाची पाहणी केली, त्याबद्दल आलेले जे सगळे कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. प्रशासनाची टीम देखील रात्रीपासून सकाळपासून आमच्या ग्रामसेविका महिला आहेत, तलाठी आहेत, पण सगळेजण आलेले आहेत आणि सगळेजण मदत करतायत. त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की या शेतकऱ्यांना वाऱ्यावरती कुणी सोडणार नाही आणि चांगली मदत त्या ठिकाणी या सगळ्या परिसराला होऊ शकेल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाइव्ह न्यूज, सागर. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता, याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाइव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाइव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाइव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.